नमस्कार, मी प्रणाली कांबळी. महाराष्ट्र वनच्या या स्पेशल शोमध्ये तुमचं स्वागत. आज आपण पर्दाफाश करणार आहोत महाराष्ट्रातल्या ऑनलाईन फसवणुकीच्या फंड्याचं. अनेक कंपन्या बाजारात येतात, पैसे गुंतवण्याचं आमिष दाखवतात आणि सर्वसामान्य माणसं त्या आमिषाला भुलतात देखील. आपण अनेक कंपन्यांचे असे झोल पाहिलेले आहेत आणि असाच एक प्रकार आता कोकणात देखील उघडकीला आला आहे. रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये अशीच एक कंपनी बाजारपेठेत आली आणि फक्त एका जाहिरातीवर क्लिक करा आणि पैसे कमवा असा दावा करत या कंपनीनं अनेकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आणि सहज पैसा मिळतोय म्हटल्यावर कशाचीही पर्वा न करता लोकांनीही यात पैसे गुंतवायला सुरुवात केली आणि मग या फ्रॉड कंपनीचा फ्रॉड मालक या भोळ्या लोकांच्या हातावर तुरी देऊन फरार झाला. नेमकं काय आहे हा सगळा प्रकार पाहूयात त्यावरचा आपला हा स्पेशल रिपोर्ट. कोकणची माणसं साधी भोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, हे गाणं तर आपण ऐकलंच असेल. पण आता याच गाण्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण या साध्या कोकणकरांना पुन्हा एकदा एका ऑनलाईन कंपनीनं फसवल्याचा प्रकार रत्नागिरीतल्या चिपळूणमध्ये समोर आलाय. गेल्या 15 ते 20 वर्षात बाहेरून आलेल्या अनेकांनी इथं पैसा कमवायच्या निमित्तानं अनेक ऑनलाईन कंपन्यांनी पैसे डबल करून देऊ असं म्हणत रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 150 कोटींची फसवणूक केली आहे. आणि असं असतानाही काही महिन्यांपूर्वीच इडू अँड ऑन कन्सल्टन्सी ही कंपनी चिपळूणमध्ये आली आणि बघता बघता या कंपनीनं आपला विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढवला आणि नागरिकांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला. ही कंपनी जेव्हा चिपळूणमध्ये आली तेव्हा मी नवीनच इंटरनेटचा व्यवसाय सुरू केला होता. तेव्हा मला अशी माहिती मिळाली की 6,800 रुपये आपण गुंतवणूक केल्यानंतर दिवसाला एका आय डी मागे 10 ॲडव्हर्टाईज बघितल्यानंतर दिवसाला 70 रुपये हे इन्कम मिळतं. असं महिन्याचे जवळजवळ एका आय डी मागे 2100 रुपये मिळतील. तर ते मी 1.5 लाख रुपये गुंतवणूक केली आणि त्या जेव्हा मालकाला विचारले कसं काय शक्य आहे, काय रोलिंगचा व्यवसाय आहे का कसं काय, तर त्यानं मला सांगितलं माझ्याकडे 600 ॲडव्हर्टाईज आहेत आणि एका ॲडव्हर्टाईजला 1 लाख याप्रमाणे मला 6 कोटी रुपये वार्षिक मिळणार आहेत आणि गुगलकडून तुम्ही जे 90 रुपये एका आय डीच्या मागे बघणार आहात ते गुगलकडून मला 90 रुपये मिळणार आहेत, त्यातले मी तुम्हाला 70 रुपये देणार आहे. तर हे आम्हाला थोडं पटलं त्यावेळेला म्हणून आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली. तर मी जवळजवळ 4.5 लाख इन्व्हेस्टमेंट केली आणि जे मला पैसे फायद्याचे मिळायला पाहिजे ते न मिळता मुद्दलाचे मिळाले नाही. 3 महिने गेल्यानंतर 80,000 रुपये माझं नुकसान झालं. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि पोलिसांनी चिपळूणच्या एकदम कार्यतत्परता दाखवून तडफदारीने सर्व कारवाई त्याच्यावर केलेली आहे. या कंपनीच्या आमिषाला अनेक जण बळी पडले आणि चांगला असताना गंडा देखील लागला. येथील बाजारपेठेसह परिसरात वर्षभर कार्यरत असलेल्या इडू अँड अन कन्सल्टन्सी या कंपनीच्या संचालकावर बुधवारी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये इडू सारख्या अनेक मार्केटिंग कंपन्या गेल्या 15 वर्षामध्ये आलेल्या आहेत आणि त्यांनी जवळपास 200 ते 250 कोटीची फसवणूक सर्वसामान्य माणसाची केलेली आहे आणि तरीही लोक त्यांच्या आमिषाला बळी पडतात. आत्ता जी चुकूनच घटना घडलेली आहे की गुगलवरचे जाहिराती बघून डबल पैसे मिळण्याची स्कीम होती. आम्ही पत्रकार म्हणून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला परंतु लोकांना आमिषापुढे काही दिसलं नाही आणि जवळपास 25 ते 30 करोडची फसवणूक चुकून शहरामध्ये झालेली आहे. लोकांनी त्याबाबत जागरूक व्हावं अशी अपेक्षा असतानासुद्धा लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पोलीस प्रशासनाने त्याच्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज होती. गेल्या 2-3 दिवसांमध्ये या घटनेला वेग आला आणि एकाने तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस प्रशासन जागं झालं. पण त्याआधीसुद्धा या इडूच्या संचालकाने एक आभासी चलन म्हणजे क्रिप्टो करन्सी बाजारामध्ये आणले, तेही 1,00,000 रुपयाला विकले आणि हे सगळं पूर्णपणे प्रशासनाच्या नजरेसमोर घडत असतानासुद्धा पोलीस प्रशासन व अन्य प्रशासन गप्प बसून राहिलं आणि शेकडो म्हणजे हजारो लोकांची, जवळपास 50,000 लोकांची याच्यामध्ये प्रचंड फसवणूक झालेली आहे. दुसरं म्हणजे लोकांनी स्वतःची जमिनी गहाण ठेवल्या, दागिने गहाण ठेवल्या, कर्ज काढली आणि ह्याच्यामध्ये आपली ह्या स्कीममध्ये सहभागी झाले. त्यामुळे आता ह्या सर्वसामान्यांवाली कोण
असा मोठा प्रश्न उपस्थित राहिला. अशा बोगस कंपन्यांच्या आमिषाला बळी पडू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. पण अशा कंपन्या राजेरोसपणे व्यवसाय करूच कसा शकतात असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करतात. बाळू कोकाटे, महाराष्ट्र वन, रत्नागिरी. इडू या कंपनीनं अनेकांची फसवणूक केली आणि यांच्या आमिषाला बळी पडलेल्या एका व्यक्तीशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी बाळू कोकाटे यांनी. कोकणामध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या आल्या आणि अनेक प्रकारच्या कंपन्यांनी घोटाळेबाजी केली आणि त्यात कोकणातले रत्नागिरी जिल्हा आणि चिपळूण या ठिकाणचे असे बरेचसे असंख्य जे नागरिक आहेत त्यांनी या कंपन्यामध्ये पैसे टाकले आणि पटापट जे लकी ड्रॉप्रमाणे पटापट मोठं व्हायचं स्वप्न होतं ते साकार करण्याच्या नादामध्ये आत्तापर्यंत कंपन्यांनी फसवलेलं आहे. त्या संदर्भातलीच एक कंपनी चिपळूण येथे इडू कंपनी आली होती आणि या इडू कंपनीनं अक्षरशः चिपळूण वासियांना येडं बनवलं आणि कोट्यवधीची अफराटफर केले. या संदर्भातले या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे आपल्यासोबत चिपळूणचे काही चिपळूणमधले काही कस्टमर आहेत त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले होते त्यांच्यासोबत आपण अधिक माहिती जाणून घेऊया. काय सर तुम्ही सांगाल? मी EDUN ही कंपनी जेव्हा चिपळूणमध्ये आली तेव्हा मी नवीनच इंटरनेटचा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा मला अशी माहिती मिळाली की 6,800 रुपये आपण गुंतवणूक केल्यानंतर दिवसाला एका आय डी मागे 10 ॲडव्हर्टाईज बघितल्यानंतर दिवसाला 70 रुपये हे इन्कम मिळतं असं महिन्याचे जवळजवळ एका आय डी मागे 2100 रुपये मिळतील. तर ते मी 1.5 लाख रुपये गुंतवणूक केली आणि त्या जेव्हा मालकाला विचारले कसं काय शक्य आहे काय रोलिंगचा व्यवसाय आहे का कसं काय तर त्यानं मला सांगितलं माझ्याकडे 600 ॲडव्हर्टाईज आहेत आणि एका ॲडव्हर्टाईजला 1 लाख याप्रमाणे मला 6 कोटी रुपये वार्षिक मिळणार आहेत आणि गुगलकडून तुम्ही जे 90 रुपये एका आय डीच्या मागे बघणार आहात ते गुगलकडून मला 90 रुपये मिळणार आहेत त्यातले मी तुम्हाला 70 रुपये देणार आहे. तर हे आम्हाला थोडं पटलं त्यावेळेला म्हणून आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली तर मी जवळजवळ 4.5 लाख इन्व्हेस्टमेंट केली आणि जे मला पैसे फायद्याचे मिळायला पाहिजे ते न मिळता मुद्दलाचे मिळाले नाही 3 महिने गेल्यानंतर 80,000 रुपये माझं नुकसान झालं. त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि पोलिसांनी चिपळूणच्या एकदम कार्यतत्परता दाखवून तडफदारीने सर्व कारवाई त्याच्यावर केलेली आहे. अशाच इडू कंपनीच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये चिपळूण वासियांनी बऱ्याच लोकांनी पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत. कोट्यावधीचा हा घोटाळा आहे. या पुढची भूमिका पोलीस काय घेतात या सगळ्यांचं चिपळूण वासियांचं लक्ष आहे आणि जे इन्व्हेस्टमेंट केलेले जे पैसे आहेत ते परत मिळतील का या ह्याच्या चिंतेमध्ये नागरिक आहेत. कॅमेरामॅन रोहित घाणेकर, सह रवींद्र कोकाटे, महाराष्ट्र वन, चिपळूण. दरम्यान याबद्दलच्या अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आपले रिपोर्टर बाळू कोकाटे फोनलाईनवरून आहेत. बाळू, आपण पाहिलं की इडूनं मोठ्या कोट्यावधींचा घोटाळा केला आणि या कंपनीसारख्या अनेक कंपन्या बाजारात येतात पण इडूचा जो घोटाळा आहे तो चिपळूणमध्ये घडला आणि चिपळूणमध्ये याआधीही असे अनेक घोटाळे झाले मात्र तरीही नागरिक जे आहेत ते अशा घोटाळ्यांना बळी पडतात. काय अधिक माहिती आहे प्रणाली? इडूचा हा जो घोटाळा आहे या अगोदरही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 10 ते 15 वर्षाचा आपण जर इतिहास बघितला तर 150 कोटीच्या गंड लावून अनेक कंपन्या या ठिकाणी गेलेल्या आहेत. एवढी सुद्धा हा अनुभव असताना सुद्धा चिपळूणवासीय कसे या घोटाळ्याला बळी पडतायत याबद्दल चिंता वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी इडू कंपनी आली होती ज्यावेळी सुरुवात झाली होती एका जाहिरात क्लिक करा आणि पैसे कमवा या फंड्यावरती अनेक जणांनी कोट्यवधी रुपये टाकले होते आणि त्यांनी 1 वर्षामध्ये 23 कोटी 70 लाखांची उलाढाल केली होती. आता जर पोलिसांना माहिती मिळाली या पोलिसांच्या माहितीत त्याच्या अकाउंटला फक्त 5 लाख रुपये शिल्लक आहे त्यामुळे या 23 कोटी जी अमाऊंट आहे ही लोकांना परत फेडण्याची दुसरं सध्या लोकांच्या मनामध्ये आहे की ही जी अमाऊंट आहे ही आपल्याला मिळणार नाहीये. सध्या पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे आणि 5 दिवसाची पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेली आहे. रवींद्र, आपण पाहिलं तर या कंपनीने खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे लोकांची आणि यानंतर प्रशासनानं देखील यावर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे तर यानंतरची भूमिका नागरिकांची काय असणार आहे? खरं तर म्हटलं तर ही जी कंपनी आहे ही वर्षापासून चिपळूणमध्ये कार्यरत आहे आणि हातेच्या अंतरावरती पोलीस स्टेशन आहे. वर्षभरात ही जी कंपनी सुरू असताना सुद्धा पोलिसांनी याच्यावरती काही इन्व्हेस्टिगेशन केलेलं नाही आहे आणि आता पोलीस पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की अशा या कंपनीला कोणीही बळी पडू नका. 5 रुपयाच्या ठिकाणी 15 रुपये कोण देत असं तर याच्यावरती विश्वास ठेवू नका. तर एवढं जर माहिती असताना याच्यापूर्वीही पोलिसांनी या कंपनीचे इन्व्हेस्टिगेशन का केलेलं नाही म्हणून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. प्रणाली. बरोबर, धन्यवाद रवींद्र दिलेल्या माहितीबद्दल. आपण पाहतोय इडू या कंपनीनं खूप मोठा घोटाळा केला आणि महाराष्ट्र वनने हा घोटाळा उघडकीस आणलाय.
बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती, पाहत रहा महाराष्ट्रवर. फसवणुकीचा ऑनलाईन फंडा या स्पेशल शोमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. या शोमध्ये आपण बघतोय कशा प्रकारे इडू या कंपनीनं चिपळूणमध्ये येऊन अनेक लोकांना, अनेक नागरिकांना कशा प्रकारे गंडा घातलाय. इडू कंपनी घोटाळा प्रकरणी मुख्य संचालकावर गुन्हा दाखल होताच असंख्य गुंतवणूकदारांनी बुधवारी शहरातील कावळतवाडी इथल्या इडू कंपनीच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आणि त्यामुळे इथे तातडीनं पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर रवी किरण बटुला असं या गुन्हा दाखल झालेल्या इडूच्या मुख्य संचालकाचं नाव आहे आणि त्याच्या विरोधात भादवी कलम 420 अन्वये फसवणुकीचा तसेच द प्राईस चीट अँड मनी सर्कल स्कीम बर्निंग ॲक्ट 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी शहरात पेठमाप येथील विश्वदर्शनाचा इम्तियाज कादीर मुकादम यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. या तक्रारीत मुकादम यांनी म्हटलं आहे की इडू या कंपनीत आपण 5 ते 17 सप्टेंबर या कालावधीत 2 IDs माध्यमातून 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती आणि त्यानंतर त्यांची याद्वारे फसवणूक करण्यात आली. दरम्यान या ऑनलाईन दुकानाचा आढावा घेतलाय आमचे रिपोर्टर रवींद्र कोकाटे यांनी. आपण चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वी चिपळूण कावळतळे या ठिकाणी याच आपण पाहतोय इथे इडूचं ऑफिस होतं. काही महिन्यांपूर्वीच इडूच्या ऑफिसला सुरुवात झाली होती आणि फटाफट लोकांनी जाहिराती बघा आणि पैसे कमवा, इथल्या चिपळूणवासींनी याच कंपनीला या कंपनीमध्ये पैसे म्हणजे इन्व्हेस्टमेंट केले होते. त्या पैसे थोडे दिवस मिळाले, त्यानंतर काही लोकांचे पैसे अडकले गेल्याने लोकांच्या लक्षात आले की ही कंपनी आहे ती फ्रॉड आहे. अशा रीतीने काही जणांना धक्का बसला ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती. आपण पाहतोय आता ही कंपनी आहे ती सध्या बंद अवस्थेत आहे, लॉक आहे सध्या या ठिकाणी या कंपनीला च्या शटरला लॉक आहे आणि या कंपनीचे जे संचालक होते ते सुद्धा सध्या गायब आहेत. आपण बघतोय या ठिकाणी या चिपळूण कावळतळी या चिपळूण वासिनाला जी इडू अँड कन्सल्टी जी कंपनी आहे ती सध्या अडचणीत आलेली आहे. काही लोकांचे जे पैसे आहेत ते अद्यापही मिळालेले नाही आहे. चिपळूणवासींना या इडू कंपनीने अक्षरशः एडं बनवलेलं आहे. आणि या इडू घोटाळा प्रकरणी चिपळूणच्या नगराध्यक्षांशी बातचीत केली आमचं रिपोर्टर रवींद्र कोकाटे यांनी. चिपळूणमध्ये काही दिवसांपूर्वीच इडू या कंपनीने प्रचंड प्रमाणात घोटाळा केला होता. यांनी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्याला चिपळूणचे नगराध्यक्ष आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. मॅडम, तुम्ही काय सांगाल की चिपळूणमध्ये चिपळूणवासियांना इडू कंपनी अक्षरशः येडं बनून म्हणजे फसवलं जात आहे, त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? नक्कीच ही जी संस्था आहे ती बोगसच आहे आणि याचा तपास हा कसून पोलीस यंत्रणेकडूनच झाला पाहिजे. कारण फसवणुकीचा प्रकार आला म्हणजे पोलीस यंत्रणाच त्याला जबाबदार आहे आणि फसवणूक व्हायची वाट पोलीस यंत्रणेने पाहू नये असं मला वाटतं. कारण का चिपळूण शहरातल्या सर्वसामान्य जनतेपासून ते अगदी 2 नंबर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांपर्यंत ही फसवणूक होणार आहे अशी मी खात्रीने तुम्हाला सांगते. मॅडम, जेव्हा ही इडूची कंपनी आहे ही चिपळूणमध्ये ज्यावेळेस आली त्यावेळेस समजा 6 महिन्यापूर्वी पोलिसांना याबाबतची माहिती मिळत असून सुद्धा पोलीस का गप्प बसले? ते म्हणूनच सांगते की तक्रार पोलीस यंत्रणा काय म्हणजे आमच्याकडे तक्रार झाली नाही. तर माझं म्हणणं तक्रार व्हायची वाटच बघू नये, त्यांनी त्यांचं कर्तव्य बजवावं. म्हणजे एक फसवणूक व्हायची वाट बघावी का किंवा एखाद्या स्त्रीवर हल्ला व्हायची वाट बघायची का? जर तिथे आपल्याला प्रोटेक्शन द्यायला हवं एखाद्या न्यूजपेपरमधून किंवा आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जर आपल्याला कळत असेल तर तिथे चौकशी करणं हे त्यांचं कर्तव्यच आहे पोलीस यंत्रणेचं. त्यामुळे त्यांनीही तक्रारीची वाट बघू नये, त्यांनीही कसून चौकशी करावी. नाहीतर अन्यथा आम्ही संपूर्ण म्हणजे सगळे सहकारी नगरसेवक असू देत नाहीतर आमच्या चिपळूण शहरातले काही नागरिक त्यांना घेऊन आम्ही त्यांना निवेदन देणार आणि मग त्यांना आंदोलनाचा इशारा देणार जर ह्यांनी यांच्यावर काही कारवाई केली नाही तर. मॅडम, तुम्ही चिपळूणचे नगराध्यक्ष आहात आणि चिपळूणवासी स्थानिक पण आहात, तुमची काय भूमिका असेल की इथून पुढे कुठलीही कंपनी आली तर त्या संदर्भात तुमची भूमिका काय असेल? यापुढे जर अनेक ह्यापुढे आधी आले होत्या संस्था काही आणि असंच लोकांना त्यांचे पैसे घेऊन त्यांना आमिष दाखवून फसवणूक केली गेली आहे तर आत्ताच हा इडूचा प्रकार चालू आहे. तर मला असं वाटतं की यापुढेच्या येणाऱ्या काउन्सिलमध्ये अशाच आमच्या ह्या चिपळूण शहरामध्ये काही अशा बोगस संस्था आल्या, कंपनी आल्या आणि काही आमिष दाखवली तर आम्ही चिपळूण पालिकेमध्ये असा ठराव करू सगळ्या लोकप्रतिनिधीच्या वतीने
की अशी जर एखादी बोगस कंपनी आली तर कुठल्याही प्रकारे चिपळूण ह्या शहरामध्ये अशा प्रकारचा व्यवसाय करण्यास त्यांना बंदी आणू, कुठल्याही प्रकारची NOC ही नगरपालिकेकडून दिली जाणार नाही आणि NOC असेल तरच परमिशन, अशा प्रकारचा ठराव करू. यानंतरचं येणाऱ्या ज्या चिपळूणवासियांना आहे, कोणत्याही प्रकारची जर अशा प्रकारची कंपनी आली तर मॅडमने सांगितलं आहे, नगराध्यक्ष मॅडमने सांगितलं आहे की इथून पुढे आम्ही जी NOC असते ती कोणत्याही प्रकारची दिली जाणार नाही आणि चिपळूणवासियांची या संदर्भात फसवणूक होणार नाही. फसवणुकीचा ऑनलाईन फंडा या स्पेशल शोमध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती, पाहत रहा महाराष्ट्रवर. वरती पैसे जास्त मिळतील असे हजारो आश्वासनं दिले, पण आता सध्या मात्र या कंपनीच्या कार्यालयाला कुलूप लावलेलं आहे. गेल्या 1 वर्षापासून हे कार्यालय उघडलंच गेलं नाही, यामुळं ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्या सगळे या ठिकाणी या कार्यालयाच्या समोर आले, त्यांनी ठिय्या केलेला आहे. कशा प्रकारे त्यांची फसवणूक केलेली त्या महिला माझ्यासोबत आहेत. तुम्ही हे पैसे भरत असताना कोणत्या आशेने भरले होते आणि काय सांगितलं होतं त्यांनी? कंपनीने आम्हाला असं सांगितलं होतं की आपल्याकडे 6 वर्षाचे RD प्लॅन आहेत आणि 11.5% व्याजाने तुम्हाला पैसे देऊ. तर आम्ही 6 वर्ष कंटिन्यू पैसे भरले, समजा लोकांचे कस्टमरचे घेऊन. तर ज्यावेळेस मॅच्युरिटीची वेळ आली त्यावेळेस कंपनीने डायरेक्ट ऑफिस बंद करून टाकले आणि परत आम्ही सिनियरांकडे, समजा जे असतील आमच्याकडे आलेले, त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी पण रिस्पॉन्स काहीच दिलेला नाही. आम्ही हा गोरगरिबाचा पैसा, समजा त्यांनी आम्हाला व्याज तर दिलंच नाही पण मुद्दल पण देऊ शकत नाही. तुम्ही पैसे भरा, आम्ही आहेत, काही कंपनीला झालं तर आम्ही आहेत असं बोलले होते आम्हाला. आता पैसे मिळायची वेळ आली तर लोकांनी इतकं परेशान केलं आम्हाला की म्हणतो तुमच्याकडे बघू, आम्ही बघून तुम्ही भरलेत म्हणून आम्ही पैसे भरलेत. आता आम्ही आमचे पैसे काही सांगू नका आम्हाला, आमचे पैसे द्या, आमच्या घरामध्ये रोज भांडायचं. आजपर्यंत 10 ते 15 लाख रुपयाचा बिझनेस केला होता. मला असं सांगितलं होतं त्यांनी की 11% व्याजाने तुमचे पैसे सगळे परत होतील. माझी आजी की महिला आहे अशी की ती दवाखान्यामध्ये काम करते, तिची मुलगी लग्नाला आली, तिनं माझ्याकडे 1 लाख रुपये भरले होते. दवाखान्यात काम करून रात्रभर ती दवाखान्यात राहते आणि ते पैसे ती माझ्याकडून आणून भरत होती आणि मॅच्युरिटी पूर्ण झाली की ऑफिस बंद झालं. तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र दिले होते, काय काय सांगितलं होतं? सर आम्हाला असं सांगितलं होतं त्यांनी की तुमचे पैसे 1-6 वर्षानंतर दुप्पट तिप्पट 11% व्याजाप्रमाणे देऊ आम्ही असं. तर आता ते लोकांनी 2 वर्ष झाले ऑफिस बंद केले, मॅच्युरिटी झाल्यात सगळं झालं आहे, पण तरीसुद्धा त्यांनी आम्ही ते कोण खैरणार सर, गांधी मॅडम ते तर चक्क फोनसुद्धा उचलायला तयार नाहीत सर. सर आमच्याकडे लोक येतात तर ते अक्षरशः रडतात, कापूस वेचून त्यांनी पैसे आणलेले आहेत सर. हे आमची मागणी, आमचे पैसे परत करून द्यावेत व्याजासहित, एवढीच मागणी आमची, आणखी काय. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, महाराष्ट्र 1, बीड. आपल्यासोबत फोन लाईनवरून आपले प्रतिनिधी सुरेश जाधव आहेत, ज्यांनी हा संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश 2016 महाराष्ट्र 1 तर्फे उघडकीला आणला होता. सुरेश आपण पाहतोय आता चिपळूणमधली ही घटना आपण ताजी असतानाच पाहतोय की इडू या कंपनीनं लाखो करोडो रुपयांचा गंडा घातलेला आहे. गोरगरीब जनता आपले पैसे, आपली जी आपण जे कमवलेले पैसे असतात, ही गोरगरीब जनता पैसा इन्व्हेस्ट करते आणि त्यानंतर काय हाती येतं, झटपट पैसा कमवण्याच्या नादात आपण हे सगळं करतो आणि त्यानंतर फसवणूक फक्त हाती येते. आणि बीडमधला आपण ही जी घटना होती ती डिसेंबरमध्ये उघडकीला आली होती 2016, त्याबद्दलची आता काय परिस्थिती आहे? प्रणाली ही पहिलीच कंपनी नाहीये. आतापर्यंत जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये MLM कंपन्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आल्या, ज्याच्यामध्ये आमिष खूप मोठं दाखवलं जायचं. ताम दुपटीचेही आमिष दाखवले जायचे, तिपटीचे आमिष दाखवले जायचे. मात्र यामुळे सामान्य नागरिक तिकडे आकर्षित व्हायचे, पण पुन्हा मात्र त्यांना फसगतच व्हायचे. तर बीडमध्ये जवळपास या कंपनीनं, म्हणजे मैत्रेय कंपनीनं, त्या काळामध्ये जवळपास 2500 त्यांचे एजंट कार्यरत होते आणि 5 ते 10 कोटी रुपयाचा जो काही बीड शहरामधल्या लोकांनी 5 ते 10 कोटी रुपयाची गुंतवणूक केली होती आणि त्यांना त्या सगळ्या पैशांना हात धुवावं लागलं. 1.5 वर्षापासून हे प्रकरण चालू आहे, मात्र अद्यापर्यंत कुणालाही पैसा भेटलेला नाही. त्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, गेल्या 6 महिन्यापासून तपास चालू आहे एवढं सांगितलं जातं, मात्र अद्यापर्यंत या प्रकरणामध्ये कुठलंही पुढचं प्रोसेस झालेलं नाही. प्रत्यक्षात या मैत्री कंपनीच्या संदर्भामध्ये अधिवेशनामध्ये ही प्रश्न उचलला गेला आणि त्या ठिकाणी सभापतींनी या प्रकरणाची सखोल चौकशीच्या संदर्भात तिथे निर्देश दिलेले होते. मात्र अद्यापर्यंत या मैत्री कंपनीमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले होते त्यांना मात्र न्याय मिळालेला नाही. त्याच्यामध्ये ज्यांनी नक्कीच धन्यवाद सुरेश, दिलेल्या अधिक माहितीबद्दल. आपण पाहतोय अनेक कंपन्यांचे असे घोटाळे होत असतात आणि आता इडूचा आपण पर्दाफाश करतोय.
या आतापर्यंत आपण अनेक कंपन्यांचे असे घोटाळे पाहिले आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया यामधल्या गाजलेल्या प्रकरणांवर. कंपनीचं नाव आहे शेरेकर. शेरेकर या कंपनीनं बेसमधील कर्मचारी अशोक शेरेकर यांची ही कंपनी होती. 1997 त्यांनी पैसे दुप्पट योजना सुरू केली होती. तब्बल 60,000 लोकांची त्यांनी यामध्ये फसवणूक केली होती. तब्बल 60 ते 80 कोटींचा गंडा त्यांनी लोकांना घातला होता. आणि शेरेकरसह 12 लोकांना अटक झाली होती आणि त्यानंतर त्यांची सुटका देखील करण्यात आली. सीयू मार्केटिंग ही कंपनी होती. उदय आचार्य आणि त्यांचा मुलगा अमोल आचार्य यांनी बनावट दुप्पट पैसे योजना राबवली होती. 450 कोटी रुपयांची त्यांनी यामध्ये फसवणूक केली होती आणि या पैशात मुंबईत त्यांनी मालमत्ता देखील खरेदी केली होती. त्यापुढची कंपनी ती डिवाईन लाईफ केअर आणि 100 ते 200 कोटी रुपयांची या कंपनीनं फसवणूक केली होती. 25 ते 30,000 गुंतवणूकदारांची यामध्ये फसवणूक करण्यात आली होती. गुंतवणूकदारांची 3,000 कोटींची फसवणूक झाली होती. कंपनीचं नाव आहे 623 ट्री प्लांटेशन आणि संबंधित चालकांना अटक करून यानंतर त्याची सुटका करण्यात आली होती. सिटी लिमोझिन या कंपनीने गाडीचे मालक व्हा आणि कमवा या योजनेद्वारे फसवणूक केली होती. गुंतवणूकदारांची 1,000 कोटींची फसवणूक यामध्ये करण्यात आली होती. कंपनीचा अध्यक्ष सय्यद मसूदला यानंतर अटक झाली. त्यानंतर स्पीक एशिया या कंपनीनं 2,000 कोटींचा घोटाळा केला होता. तर 14 लाखांच्या आसपास गुंतवणूकदारांची यामध्ये फसवणूक करण्यात आली होती. कंपनी प्रमुख तारक वाजपेयीसह 13 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली. त्यानंतर स्टॉक गुरु इंडिया या कंपनीनं 6 महिन्यात पैसे दुप्पट योजना काढली होती. मुंबईसह देशभरात 11,000 कोटींची यामध्ये फसवणूक करण्यात आली होती. आपण पाहिलं अनेक कंपन्या येतात, लोकांना आमिष दाखवतात आणि लोक गोरगरीब जनता पैसे झटपट कमवण्याच्या नादात या आमिषाला बळी पडते. पण आमचं तुम्हाला एकच आव्हान आहे, अशा कुठल्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याआधी नक्की विचार करा, नक्की काळजी घ्या, कारण पैसा काही खाण्याची गोष्ट नाही आहे. या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा महाराष्ट्रवर.